जिला परिषद के लघु सिंचाई विभाग में कार्यरत अभियंता के घर मंगलवार की शाम अमरावती एसीपी ने छापा मारकर अभियंता को रंगे हाथ रिश्वत लेते हुए पकड़ा। अभियंता ने बिल पास कराने के लिए ठेकेदार से रिश्वत की मांग की थी। आरोपी उदयनगर निवासी रमेश कुमार गुप्ता नागपुर जिला परिषद में कार्यकारी अभियंता है। विभाग ने लाखों रुपए के निर्माण कार्य का ठेका शिकायतकर्ता को दिया था। काम पूरा होने के बाद शिकायतकर्ता ने 20 लाख रुपए का बिल विभाग को दिया था, लेकिन रमेश कुमार बिल पास ही नहीं कर रहा था। बिल पास करने के लिए उसने ठेकेदार से रिश्वत मांगी थी। 75,000 रुपए में सौदा पक्का था। मंगलवार की शाम को तय योजना के तहत शिकायतकर्ता रमेश कुमार के निवास स्थान पर गया। रिश्वत की रकम हाथ लेते ही एसीपी ने अभियंता को दबोच दिया। कार्यवाही के दौरान घर तलाशी भी ली गई। उसके चल अचल संपत्ति की जांच की जा रही है। चूँकि शिकायतकर्ता रिश्वत नहीं देना चाहता था, इसलिए उसने इसकी शिकायत स्थानीय एसीपी के अधिकारियों से की। कई बार शिकायत करने के बाद भी कार्यवाही नहीं होने पर शिकायतकर्ता ने एसीपी के डीजी रजनीश सेठ को मुंबई में ऑनलाइन शिकायत भेजी। डीजी ने प्रकरण को गंभीरता से लेकर अमरावती एसीपी को कार्यवाही करने का आदेश दिया। घटना ऐसी है कि एक कंत्राटदार याला नाला बंधाऱ्याचं काम मिळालं होतं आणि त्यांनी रामटेक इथं त्याचं ते नालेबंदराचं काम पूर्ण केलं होतं आणि त्याचं बिल 19 लाख समथिंग काहीतरी निघालं होतं। तर ते मंजुरी करता त्यांनी जिल्हा परिषदमधील रमेश कुमार हिरालाल गुप्ता यांच्या जे जिल्हा जलसंधारण अधिकारी आहेत आणि कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारी विभाग जिल्हा परिषद येथे ते नोकरीला आहेत त्यांच्याकडे ते मंजुरीसाठी गेलं होतं आणि त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे पहिले स्टार्टिंगला 80,000 डिमांड केली होती, परंतु ते तडजोडीअंती त्यांनी वेगवेगळ्या भागासाठी म्हणजे काही पर्सेंटेजच्या अनुसार कोणत्या कामासाठी किती कोणत्या कामासाठी किती अशा याच्या माध्यमातून 75,000 त्यांनी मागणी केली होती, त्याची ते पडताळणी करण्यात आली होती आणि या कारवाईसाठी तक्रारदार हे सरळ आमचे लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभागाचे डीजी साहेब यांना भेटायला मुंबईला गेले होते आणि त्यांनी डीजी साहेबांनी त्यांना त्यांच्या विनंतीवरून अमरावती या विभागाने कारवाई करावी असं त्यांना फोनद्वारे त्यांच्या अमरावतीच्या एसपींना सांगितलं होतं आणि एसपींनी त्यांची चमू पाठवून फिर्यादी जो तक्रारदार कंत्राटदार आहे त्याला इथेच भेटून त्यांच्या माध्यमातून त्याची पडताळणी वगैरे करून त्याच्यानंतर मग काल 10 तारखेला त्याच्यावर सापळा कारवाई करून त्या रंगे हात 75,000 रुपये देताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।